मेरे देश में मेरा घर आंदोलनाच्या रविवारी हुतात्मा स्मारकात झालेल्या बैठकीत लँड व्हॅल्यू कॅप्चर स्कीम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सर्वच पक्षांनी बेघरांना हक्कांचे घरकुल मिळवून देण्याची कटिबद्धता व्यक्त करण्याची मागणी ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी केली आहे. आणि आमच्या मागण्या ज्या आहेत अतिशय साध्या आहेत. हायब्रिड लँड पुलिंग, गायडेड लँड डेव्हलपमेंट स्कीम आणि डेव्हलपमेंट लँड व्हॅल्यू कॅप्चर योजना, अशा साध्या साध्या पद्धतीने जे घरं शहरी भागामध्ये 12-14 लाखाला मिळू शकतात ते घरं रुर्बन एरियामध्ये म्हणजे शहरापासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर इन्फ्रास्ट्रक्चर जर जमिनीवर केलं तर त्या ठिकाणी हे घरं 5 लाखामध्ये होऊ शकतात. 2.5 लाख सरकारचं अनुदान आणि 2.5 लाख रुपये ह्या लोकांनी जर खर्च केले तर घरं होऊ शकतात 350 चौरस फुटाचे. अतिशय हवेशीर जागेमध्ये भरपूर पाणी, शुद्ध हवा, घरापुढे 2 झाडं, अशा पद्धतीने लोक आनंदाने राहू शकतात. का आम्ही सातत्याने जे आंदोलन ज्या कारणासाठी करतो याबाबत जगभरामध्ये अनेक देशांनी फार मोठी प्रगती केलेली आहे आणि जागतिक बँकेने जगभरातील या गरिबांची गरिबी नष्ट व्हावी, त्यांना घरं मिळावेत म्हणून अशा प्रकारचे पुस्तकं प्रसिद्ध केले. आणि हे पुस्तकं जे आहेत ते इंटरनेटवर फ्री ठेवण्यात आलेले, कोणी देखील वाचू शकतं अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या ठिकाणी नगरपासून थोड्या अंतरावर जे निंबळक आणि इसळक आहे त्या ठिकाणी 300 एकर जमीन पडजमीन आहे जी गेले शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत जिच्यावर काही देखील पिकलं नाही अशी जमिनीवर घरं काढण्याचा आम्ही प्रस्ताव केला. शेतकरी देखील या जमिनी द्यायला तयार आहे. त्यांना आज जो मोबदला मिळणार आहे त्याच्या दुप्पट तिप्पट मोबदला मिळणार आहे आणि घरकुल वंचितांना घरं देखील स्वस्तात मिळणार आहे. याचं एकच कारण आहे की जगभरामध्ये ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे. ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जातं उरलेल्या जागेचे भाव भडकतात. आणि आमच्या पुढाऱ्यांनी फक्त एवढंच केलं, सरकारकडून ह्या योजना राबवण्याच्या ऐवजी स्वतःच शहरांच्या दरच्या जमिनी खरेदी केल्या आणि ह्या जमिनी आज चिपाड किमतीला गरिबांकडून घ्यायच्या, शेतकऱ्यांकडून घ्यायच्या. 4-2 वर्षामध्ये त्याच्यावर सुविधा उपलब्ध केल्या का त्या जमिनीचा भाव 3,000 रुपये चौरस फूट होऊन जातो. आणि आज जे पुढारी आहेत देशभरामधले गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त जागा गरिबांच्या घ्यायच्या आणि या तंत्राचा वापर करून लोक श्रीमंत झाले परंतु गरीब गरीबच राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 72 वर्ष झाले आणि आज ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. उद्या परवाच्या दिवशी बापूंचं म्हणजे महात्मा गांधींची जयंती आपण साजरी करणार आहोत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजींना आपण अभिवादन करून असं जाहीर केलेलं आहे की या देशातील राजकर्ते मंडळींकडे उन्नत चेतनेचा अभाव आहे, हायर कॉन्शियसनेसचा अभाव आहे. त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि आपला मेंदू गुडघ्यामध्ये घसरला आहे अशा प्रकारची प्रचिती यापुढे जनतेला देऊ नये. धन्यवाद.